नमस्कार, पद्मजाज रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण तयार करणार आहोत संक्रांतीच्या आदल्या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी। तर खूपच छान ही भोगीची भाजी होते। जर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही केलीत तर एकदम छान अशी भाजी तयार होते। तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब मात्र जरूर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण भोगीची भाजी तयार करतोय। त्यासाठी सीझनमध्ये उपलब्ध ज्या भाज्या असतात तर त्याच्यापासून ही भाजी तयार केली जाते। त्याच्यासाठी ठराविक असं काही प्रमाण नाही, तर जेवढ्या भाज्या तुम्हाला उपलब्ध होतील त्या सगळ्या भाज्या मिक्स करून ही भाजी बनवावी लागते। ह्यामध्ये मी एक वाटी मटार घेतलेले आहेत, त्यानंतर एक वाटी पावटा, अर्धी वाटी हरभरा, त्यानंतर ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत तर अर्धी वाटी घेतलेल्या आहेत, आणि एक मोठं गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे, एक मोठं वांगं बारीक चिरून, त्यानंतर एक मोठी शेवग्याची शेंग चिरून घेतलेली आहे। शेवग्याची शेंग ऑप्शनल आहे, घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी, ह्यातले निम्मे तीळ आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत आणि निम्मे तीळ आपण भाजीमध्ये घालणार आहोत। त्यानंतर कोथिंबीर आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे। यामध्ये पालेभाज्यांमध्ये तुम्ही पालक, आंबट चुका, चाकवत, त्यानंतर लसूण आणि कांद्याची पात हेही याच्यामध्ये वापरू शकता। बोरं त्यावेळ सीझनमध्ये जी बोरं उपलब्ध होतात ती बोरं पण याच्यामध्ये घालतात। तर माझ्याकडे ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्याच्यापासून मी आज भाजी बनवणार आहे। तर एवढं साहित्य आपण घेतोय। आता मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। मसाल्यासाठी या ठिकाणी मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे। तुम्ही खोबऱ्याचे तुकडे घेतले तरी चालतील, अर्धी वाटी वापरा। त्यानंतर दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर तीळ वापरायच्यात आपल्याला, यातले 3 चमचे तीळ आपण घेणार आहोत। त्यानंतर 20 ते 25 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आलं घ्यायचं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या, 1 वाटी ओले शेंगदाणे घ्यायचेत। जर ओले शेंगदाणे नसतील तर वाळलेले शेंगदाणे कुकरमध्ये पाणी आणि थोडंसं मीठ घालून त्याच्यामध्ये 7 ते 8 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीनं मी 1 वाटी शेंगदाणे हे शिजवून घेतलेले आहेत। 1 चमचा हिंग आणि 1 चमचा जिरे या ठिकाणी घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपण मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 1-2 चमचे तेल घालून त्यामध्ये कांदा घातलेला आहे। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। थोडासा कांदा मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण खोबरं घालतोय, तीळ, निम्मे तीळ आपण इथं घालतोय, 2 चमचे तीळ आपण नंतर घालणार आहोत। व्यवस्थित पद्धतीनं हे भाजून घ्यायचं आहे सगळं। यामध्ये लसूण, मिरची आणि आलंही मी घातलेलं आहे, कोथिंबीर। 5 ते 7 मिनटं व्यवस्थित मसाला आपण भाजून घेणार आहोत। मसाला भाजून झालाय, काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये निम्मे शेंगदाणे ह्या ठिकाणी आपण घालणार आहोत। सुरुवातीला 5 ते 6 चमचे तेल घातलेलं आहे। तेलामध्ये 1 चमचा हिंग घालायचा आहे। त्यामध्ये आपण हा जो वाटून घेतलेला मसाला आहे तर हा मसाला मी याच्यामध्ये घालते। त्यानंतर जे तीळ आपण मगाशी शिल्लक ठेवले होते ते घातलेले आहेत। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला आपण भाजून घेणार आहोत। तर तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ह्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, बेडगी मिरचीची पूड आहे। ठेवणीतला जो मसाला आहे तर तो 3 चमचे मसाला घालायचा आहे। कांदा लसूण मसाला 2 चमचे वापरायचा आहे। व्यवस्थित पद्धतीनं मसाला आपण भाजून घेतोय। सर्व मसाले याच्यामध्ये एकत्र झालेले आहेत। यामध्ये 1 चमचा हळद घालायची, लहान चमचा हळद घ्यायची आहे। हळद व्यवस्थित याच्यामध्ये भाजली गेली पाहिजे। नंतर आपण आता याच्यामध्ये भाज्या घालून घेतोय। पावटे घातलेले आहेत, वाटाणे, हरभरे, घेवडा, शेवगा, मेथी आणि गाजर, वांग्याच्या फोडी पण घालून घेऊया। वांगं मी धुऊन पाण्यामध्ये ठेवलं होतं, नाही तर काळं पडतं। आणि राहिलेले शेंगदाणे या ठिकाणी मी घातलेले आहेत। थोडासा गूळ घालायचा 1 चमचाभर, त्यामुळे छान चव येते भाजीला। भाजी गोड होत नाही पण टेस्ट खूप छान येते।
आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। तर आता ह्या भाज्या व्यवस्थित शिजवून घेण्यासाठी आपण ह्यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवरती व्यवस्थित भाज्या शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत। तर 10 ते 15 मिनटं झालेली आहेत, आता आपण चेक करूया। तर खूपच छान आपली भाजी दिसत आहे, रंगही खूप सुरेख आला आहे। तर बघा, एकदम छान परफेक्ट अशी ग्रेव्ही पण तयार झालेली आहे आणि खूपच छान अशी भोगीची भाजी ही तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत पाहत राहा पद्मजाज रेसिपी मराठी। धन्यवाद।